शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे का जन्मदिन सानपाड़ा में जनसेवी उपक्रमों के साथ मनाया गया। उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव एवं समाज सेविका शुभांगी सूर्यराव ने यहां आरोग्य शिविर का आयोजन किया, जहां सैकड़ों नागरिकों ने रक्तदान किया। जिला प्रमुख विठल मोरे ने इस रक्तदान शिविर में भेंट दिया और रक्तदाताओं को डोनर सर्टिफिकेट प्रदान करते हुए उनका हौसला बढ़ाया। उन्होंने शिवसेना पक्ष प्रमुख के जन्मदिन के उपलक्ष्य में आरोग्य शिविर आयोजित करने पर उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव एवं पदाधिकारियों की सराहना की। आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या 62व्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज 31 जुलै रोजी आमचे या भागाचे उपजिल्हा प्रमुख आणि असे अतिशय कर्तव्यगार असे शिवसैनिक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मला या ठिकाणी भेट दिल्यानंतर हा इथला रक्तदान करताना जो उत्साह आहे त्याचं मी खूप कौतुक करतो, कारण रक्तदान करणं हे खूप मोठं एक चांगलं मोठं धर्माचं काम आहे, मोठं पुण्याचं काम आहे। हे करत असताना आपण हसतमुखाने करतो, पारिवारिक असा कार्यक्रम करतो। बरेच मी 7-8 लोक सांगितले की सहपत्नी आलेले आहेत आणि ते नियमित याच पद्धतीने रक्तदान करत असतात। हा एक पारिवारिक कार्यक्रम किंवा सानपाडा विभाग हा एक कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणाच्या माध्यमातून करतो। मी आमच्या सर्व शिवसैनिकांचं, मान्यवर पदाधिकाऱ्यांचं, महिला आघाडीचं आणि भाग घेणाऱ्या सर्व रक्तदात्यांचं मनापासून अभिनंदन करतो। उद्धवसाहेबांना हेच अपेक्षित आहे की माझ्या शिवसैनिकांनी समाजोपयोगी कामं हे या वाढदिवसाच्या निमित्तानं करावी, म्हणून पुन्हा एकदा उद्धवसाहेबांच्या माध्यमातून या सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो। शिविर को समर्थन देने शहर प्रमुख विजय माने और विभाग प्रमुख बाबाजी इंदौरे खास तौर पर मौजूद रहे। इस दौरान रक्तदाताओं के अच्छे प्रतिसाद के लिए आभार जताते हुए उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव एवं शुभांगी सूर्यराव ने कहा कि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के आदेशों का पालन करते हुए जनसेवा की यह छोटी सी कोशिश है। उन्होंने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। उद्धव साहेबांचा वाढदिवस 27 तारखेला होता, 27 जुलैला, आणि आम्ही जेव्हा जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित करतो ते रक्तदान शिबिर उद्धवजींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जो कोणता रविवार येईल पुढे किंवा मागे, कारण सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तदाते येत असतात, कामावर जाणारी मंडळी असते आणि सुट्टी दिवस बघून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो। आज 31 तारीख आहे आणि आजच्या रविवारच्या दिवशी शाखा क्रमांक 76 आम्ही न विसरता उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। या रक्तदान शिबिरामध्ये सकाळपासून अनेक रक्तदान शेकडो रक्तदाते येत आहेत। या माहोलमध्ये आम्ही सर्वजण मातोश्री चरणी एकरूप आहोत, उद्धवजींच्या बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्हाला आनंद आहे की आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांची शिकवण ही वर्षानुवर्ष पुढे नेत असताना 80% समाजकारण 20% राजकारण या हेतूनेच आम्ही काम करतो आहे। आज ज्या ज्या रक्तदात्याने मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं त्या सर्व रक्तदात्यांना मी त्यांचे आभार मानतो। 27 जुलैला उद्धवसाहेबांचा वाढदिवस होता म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन आज करण्यात आलं। आजच्या या शिबिराला महिलांनी पण खूप प्रतिसाद दिलेला आहे, तर उद्धवसाहेबांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि माझे सर्व शिवसैनिक बांधव ज्यांनी आज रक्तदान केलं त्यांचे पण मनापासून खूप आभार मानतो। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।